जिल्हा परिषदेच्या प्रशासक व सीईओ मनीषा आव्हाळे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा स्वतः संकल्प करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेत्रदानाचे आवाहन केले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन व ज्ञान प्रबोधिनी शालेय विद्यार्थ्यांमार्फत नेत्रदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या होत्या प्रारंभी धन्वंतरीचे पूजन सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन केल्यानंतर नेत्रदानाची शपथ देण्यात आली याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी इश्वाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले नेत्रतज्ञ गणेश इंदूरकर डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता खराडे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते सीईओ मनीषा आभाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील यांच्या हस्ते सीईओ यांना मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शिळकंदे अधीक्षक अनिल जगताप सहाय्यक लेखाधिकारी कटकधोन जिल्हा लेखा, लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांना नेत्रदान संकल्पपत्र वितरित करण्यात आले